नमस्कार मित्रांनो, मी डोंबिवलीकर भूपेंद्र पुन्हा एकदा तुमच्या सोबतीला आणि मी आत्ता आलो आहे देवगड येथील वाडा येथे आणि तिकडलं हे विमलेश्वर मंदिर आहे, प्रसिद्ध आहे इथे, हे माझ्या मागे दिसतं आहे ते। आपण जाऊन बघू तिथे आतमध्ये काय काय आपल्याला पाहायला मिळतं। हे विमलेश्वर मंदिराचं प्रवेशद्वार आहे, पांडुरंग द्वार असं नाव आहे याच्यावरती, आणि खूप छान रंगरंगोटी केली आहे आणि हा आजूबाजूचा परिसर आहे। हे शंकराचं देवस्थान आहे विमलेश्वर मंदिर। तू मला म्हणाला की हे पांडवकालीन आहे, आपण बघूया जाऊन। अज्ञातवासात होते पांडव, अज्ञातवासात असताना इथे आले होते असं पुराणात लिहिलेलं आहे, आख्यायिका आहे इकडची। एका रात्रीत कोरलेलं आहे दगडात असं पुराणात लिहिलेलं आहे, हो असं लिहिलेलं इकडच्या स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे। आपण बघूया इथे आतमध्ये काय काय आहे। पादत्राणे काढा पाय देऊनच मंदिरात जाणे, ही मंदिराच्या समोरची प्रशस्त जागा आणि हे मंदिर असं संपूर्ण डोंगरात बांधलेलं आहे खोदकाम करून, आणि वर असं प्राचीन मंदिर आहे। मंदिराच्या वरच्या बाजूला एक महामार्ग जातो, वरून जातो तसा तो रस्ता, आणि ही प्रशस्त जागा आहे मंदिराच्या समोर। आणि पुढे एक सभा मंडप आहे भाविकांसाठी बसण्यासाठी, ते मी दाखवतो तुम्हाला। हे सभा मंडप आहे, बसायला अशी प्रशस्त जागा केली इकडे। कुठले समोर या ज्या दिसत आहेत त्या दीपमाळा आहेत आणि बऱ्याचशा प्राचीन आहेत, त्यांच्या त्या बनवण्याचं जे हे आहे त्याच्यावरून कळतंय की ते बऱ्याचशा प्राचीन दीपमाळा आहेत समोरच्या। आणि मंदिराच्या दोन्ही बाजूला हे असे अजस्त्र हत्ती आहेत डोंगरात कोरलेले, आणि त्याच्यावरती माहूत बसलाय। दोन्ही बाजूला तोही दाखवतो मी तुम्हाला। आणि हा बघा, हा एक दुसरा हत्ती आहे, त्याच्यावरती माहूत बसलाय आणि संपूर्ण डोंगरात असं कोरलेले आहेत शिल्प आहेत। या ज्या दीपमाळा आहेत ह्या बऱ्याचशा प्राचीन आहेत। इथे पुढे आल्यावरती हे श्री गणेशाचं मंदिर आहे, मूर्ती बरीचशी प्राचीन आहे ही आणि खूप छान असं मंदिर आहे, छोटस आहे पण श्री गणेशाचं छान मंदिर आहे। समोर हे तुळशी वृंदावन, ते पुढे हे श्री शंकराचं मंदिर आहे काळभैरव, आणि आतमध्ये श्री शंकराचं शिवलिंग आहे। थोडं पुढे जाऊन बघूया आपण, आणि हे असं छानपैकी मंदिर डोंगरात कोरलेलं आहे, जांभा दगड हा जो आहे दिसतोय संपूर्ण जांभा दगड आहे डोंगरात कोरलेलं आहे। थोडं पुढे गेल्यावरती ही बघा, ही सगळी प्राचीन शिल्प आहेत, ही मंदिरात अशी बाहेर ठेवलेली आहेत, ही तुम्हाला पाहायला मिळतील। ही प्राचीन शिल्प खूप छान आहे, एकदा या पाहायला मिळतील तुम्हाला। आता आपण विमलेश्वर मंदिरात जाऊया,
महाबळेश्वर मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे आणि वरती सगळी वटवागळं असतात उलटी लटकलेली, त्यांचा आवाज असतो खूप आणि त्याच्यामुळे थोडं दचकायला होतं. आतमध्ये शिरल्यानंतर थोडा लाईट्सचा अभाव होता, थोडं लाईट्स कमी आहेत त्यामुळे आतलं गाभाऱ्याच्या अगोदरचा जो भाग आहे तो दिसत नाही आहे. पण इथे मोठे प्राचीन खांब आहेत आणि हा इथे एक नंदी आहे, पण थोडं असं स्पष्ट दिसत नाही आहे कॅमेऱ्यात. संपूर्ण काळोख आहे आणि आता मी हा गाभाऱ्याकडे चाललो आहे. हे मूळ गाभाऱ्यातलं शिवलिंग आहे, हे सुद्धा प्राचीन आहे आणि खूप सुंदर आहे. आणि गाभारा जो आहे तो असं जास्त उंच नाही, असं गुहेसारखं आहे, पण आतलं वातावरण खूप मनमोहक आहे. आणि ही बघा, ही एकच लाईट आहे, बाकी जास्त लाईट नाही आहे आतमध्ये गाभाऱ्यात. शिवलिंग छान फुलांनी सजवून ठेवले. आणि गाभाऱ्यात ही हे सिमेंट कॉन्क्रीट केलेले आहे, मला वाटतं हल्लीच्या काळात केलं असेल, कारण पूर्वी हे असं बघा हे जास्त दिसत नाही, जांभा दगडाचंच आतमध्ये बांधकाम होतं, कारण हे संपूर्ण मंदिर जे आहे हे डोंगरात कोरलेलं आहे. जास्त लाईट्समुळे काही एवढं दिसत नाही, पण खूप छान वाटतं गाभाऱ्यामध्ये उभं राहिल्यावरती, मन प्रसन्न होतं. एकदा नक्की या आणि देवगडमधील या वाडा येथील विमलेश्वर मंदिराला भेट द्या, श्री शंकराचं दर्शन घ्या. विमलेश्वर मंदिरात दर्शन घेतल्यानंतर थोडं आतमध्ये लाईट्स नाही आहेत, त्यामुळे थोडंसं तुम्हाला काळोख वाटेल, पण मंदिर छान आहे आतमध्ये आणि पुरातन आठवणी आहे सगळ्या. आणि श्री शंकराचं दर्शन, पिंडीचं दर्शन तुम्हाला घेता येतं. कधी आलात देवगडात तर वाड्यात येऊन जा विमलेश्वर मंदिरात. आणि इकडं डोंगरात हे कोरलेलं आहे, हे संपूर्ण जे मंदिर आहे हे डोंगरात कोरलेले. विमलेश्वर मंदिराच्या थोडं बाजूला हे एक गोमुख आहे आणि त्याच्यातून सतत पाणी वाहत असतं हे असं, आणि खूप छान वाटतं बघायला. आणि वरती जे काही कुंड आहेत त्या गोमुखाच्या वरच्या बाजूला, त्यातलं हे जे पाणी आहे ते या गोमुखातून सतत वाहत असतं हे असं वाहत असतं, खूप छान वाटतं बघायला ते. आणि मंदिराच्या आजूबाजूला संपूर्णपणे असं हिरवगार छान रान आहे, वातावरण खूप छान आहे. आणि हा एक समोर दिसतोय तो एक छोटासा ओढा आहे, त्याच्यावरती बरेचसे पक्षी पाणी प्यायला येतात. आणि आत्ता त्याच्यात पाणी नाही आहे, कारण आता मी हे उन्हाळ्यात शूट करतो आहे त्यामुळे तेवढंसं पाणी नाही आहे. पावसाळ्यात खूप छान भरून वाहत असतो हा ओढा. तर एकदा नक्की या. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल बटन दाबायला विसरू नका.